नमस्कार। शुभ इच्छांचं व्रत घेऊन, त्यांच्या प्रसारणाचं व्रत घेऊन आणि निसर्गाकडूनच आपल्याला मिळणारी आश्वासकता तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुन्हा एकदा उपस्थित आहे। संध्याकाळच्या या वेळेला आपण कातर वेळ असं म्हणतो। कातर वेळ ही खरोखरच आपल्याला कातर बनवते, अस्थिर बनवते, अस्वस्थ बनवते। सूर्य मावळलेला असतो, ही सूर्य शक्ती वातावरणामध्ये कमी झालेली असते आणि म्हणूनच सतत उत्साह ऊर्जा देणाऱ्या सूर्याची कमतरता आपल्या शरीरामध्येही असतेच, म्हणून तिची पूर्ती करण्यासाठी रोज आपण हवन करतो आहोत की ज्यामधून आपण ऊर्जा मिळवणार आहोत। मग त्यासाठी आपण शुभ असे विचार करतो आहोत, त्यासाठी जे शांती मंत्र आहेत वेदांमधले उपनिषदांमधले तेही आपण ऐकतो आहोत। असाच एक शांती मंत्र मांडुक्य उपनिषदामधला आणि जो अथर्व शीर्षाच्या सुरुवातीला आपण म्हणत असतो, ओम भद्रम कर्णे भी श्रुणयाम देवाः। हे जे शांती मंत्र आहेत, हे शांती मंत्र खूप गोष्टी कव्हर करतात ज्या आपल्याला हव्या असतात। आपण ऐकलेलं असतं हिरण्यकश्यपूने अशा प्रकारचा वर मागितला की ज्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच काही गोष्टी कव्हर केल्या आणि त्यामुळे तो अजिंक्य झाला, अमर झाला। पण अशा काही गोष्टी या शांती मंत्रामधूनही मागितलेल्या आहेत की ज्या अनेक गोष्टींना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी मागणं मागत असतात। तसाच हा शांती मंत्र ओम भद्रम कर्णे भी श्रुणयाम देवा हा मागणी करतो शरीराच्या स्वास्थ्याची आणि समृद्धीची सुद्धा। भद्रम याचा अर्थ कल्याणकारक, शुभ। कर्णे भी श्रुणयाम देवाहा, देवा माझ्याकडून जे ऐकायचं आहे ते शुभ असंच ऐकलं जाऊ देत। मी कुठल्याही वाईट गोष्टी ऐकायला नको, माझ्या कानावर सुवार्ताच पडू देत। आत्ताच्या स्थितीमध्ये याची खूप गरज आहे असं वाटतं, कारण आपण कुठून कुठून काय काय गोष्टी ऐकतो आणि त्याच्यामध्ये गुंतून जातो। मग हे ऐकायला नकोच, या गोष्टींकडे लक्षच द्यायला नको। भद्रम कर्णे भी श्रुणयाम देवाहा, भद्रम पश्ये माक्षभिर्यजत्राहा। माझ्या डोळ्यांनी जे जे चांगलं आहे तेच बघू देत, जे वाईट आहे त्याच्याकडे मी बघायलाही नको, माझ्या समोर ते यायला नकोच। पण जे माझ्या समोर आहे त्यातही मी जे चांगलं आहे तेच बघावं। फेसबुक स्क्रोल करत असताना ज्या वाईट गोष्टी मला दिसतायत, ज्यांनी मी विचलित होईन, अशा प्रकारच्या गोष्टींकडे, अशा बातम्यांकडे माझं लक्षच जायला नको, हेही आपण बघायला हवं। ओम भद्रम कर्णे भी श्रुणयाम देवाहा, भद्रम पश्ये माक्षभिर्यजत्राहा, स्थिरैहि अंगैहि सुष्टु वाङ्स्तनूभिः। माझी वाणी जी आहे त्याच्यातून शुभ अशाच गोष्टी येऊ देत। इतरांना भीती वाटेल अशा प्रकारचं मी काही बोलू नये, इतर अस्वस्थ होतील असं काही मी बोलू नये। माझं जे शरीर आहे ते उत्तम राहावं, ते स्थिर राहावं, सुदृढ राहावं, ते थरथरू नये। माझी जी गात्र आहेत ती शिथिल पडू नयेत। जेव्हा कानांनी चांगलं ऐकावं, डोळ्यांनी चांगलं बघावं हे आपण म्हणतोय, तेव्हा त्याच्यामध्ये एक गृहित मागणं हे आहे की जोपर्यंत माझं आयुष्य आहे तोपर्यंत माझ्या कानांनी, माझ्या डोळ्यांनी, माझ्या वाणीने आणि माझ्या शरीरातल्या सर्व अंगांनी उत्तम असं काम करावं। मग असं हे कार्य, हे काम माझ्या शरीराकडून घडण्याचंच तर मागणं आपण मागतो आहोत। स्वस्तिनः इंद्रो वृद्धश्रवाहा, इंद्रानी जे चांगलं आहे असं करावं। स्वस्तिनः पूषा विश्ववेदाहा, जी विश्वशक्ती आहे तिने मला चांगलं सगळं द्यावं, समृद्धी द्यावी। आणि अरिष्ट नेमी, अरिष्ट हरण करणारी जी देवता आहे तिने माझ्यावरच्या सगळ्या संकटांचं हरण करावं अशी ही मागणी आहे। आणि पुढे स्वस्तिनो बृहस्पतीर्दधातु, सगळ्यात महत्वाचं हे आहे की मला बुद्धी चांगली मिळावी, मला योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन मिळावं। तर ह्या सगळ्या गोष्टी आपण मागत असतो या एका शांती मंत्रामधून। आणि ह्या शांती मंत्रातल्या भावना घेऊन जाणार आहे तो अग्नी, त्यामुळे
या अग्निची प्रार्थना आणि त्यानंतर शांती मंत्राचं उच्चारण हेही आपण करूया। हे सगळं लक्षात ठेवून जे जे चांगलं आहे तेच बघा, जे जे चांगलं आहे तेच ऐका आणि जे चांगलं आहे तेच इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवा। सुरू करूया। भूः स्वाहा अग्नये इदं नमम, भुवः स्वाहा वायवे इदं नमम, स्वस्वाहा सूर्याय इदं नमम, भूर्भुवस्वस्वाहा प्रजापतये इदं नमम। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं, उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं, उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं, उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम सर्वं वै पूर्णः स्वाहा। ओम सर्वं वै पूर्णः स्वाहा। ओम सर्वं वै पूर्णः स्वाहा। ओम शांति शांति शांति। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्ये माक्षभिर्यजत्राः, स्थिरैरंगैः सुष्ट्वांसस्तनूभिः, व्यशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्तिनः इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्तिनः पूषा विश्ववेदाः, स्वस्तिनः स्तार्क्षो अरिष्टनेमी, स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति 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 ही।